तर कर्नाटक मध्ये सीएए विरोधामध्ये संतप्त निदर्शन बघायला मिळाली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, मात्र यानंतर सुद्धा आंदोलक रस्त्यावर उतरले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमशचक्री बघायला मिळाली. बंगळुरूमध्ये आंदोलन करणाऱ्या रामचंद्र गुहांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटक मधील सीएए विरोधातील आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केलाय. यावेळी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.